मित्रांनो आपण बघत आहात मार्वेल गावताचा प्लॉट बघत आहात आपण मित्रांनो उंची बघा पाच ते सहा फुटापर्यंत वाढ झालेली मार्वेल गवत आहे एकदलवर्गीय वर्गीय चारा आहे दुधारू जनावरांना शेळ्यांना बकरांना बछड्यांना सर्वांना अतिशय पूरक पोषक पौष्टिक आहार आहे अक्षरशः काही चारा आडवा पडायला लागला कारण सहा फुटाच्या वर उंची गेलेली आहे हा चाराच्या कांड्या लावल्या जातात कमीत कमी ऑर्डर आम्ही अडीच हजार कांड्यांची घेतो मी समाधान काळे स्वतः डेअरी फार्मिंग गोट फार्मिंग कन्सल्टंट आहे आणि गेल्या तीन वर्षापासून मी या व्यवसायामध्ये आहे तुम्ही ऑर्डर केल्या ज्या दिवशी तुम्ही ऑर्डर करता त्याच्या सेकंड डेला आम्ही इथून ऑर्डर डिस्पॅच करतो आणि तुम्हाला दोन दिवसामध्ये ऑर्डर तुमच्या दिलेल्या तालुक्याच्या गावी तुम्हाला एस टी कुरिअरनं आम्ही पाठवलेले असते तिथं तुम्हाला मिळते तुम्ही बघत आहात मार्वेल गवताचा प्लॉट आहे हा माझा तुम्ही उंची बघा चारा बघा इतका दाट झालेला आहे की एवढ्या एवढ्या जागेमध्ये खूप मोठी वैरण निघते कमी जागेत जास्तीत जास्त चारा लुसलुशीत चारा पूरक पोषक पौष्टिक आहार म्हणून आम्ही याची निवड केलेली आहे आम्ही फक्त लोकांना मार्वेल गवत घास आणि मकाबद्दलच माहिती देतो कारण या तीन चार्याच्या व्यतिरिक्त मला बाकीचे चार्या इतकं उत्पादन न देणारे आणि कटिंग नसणारे ना वाटतात त्यामध्ये मार्वेल एकदल वर्गीय येतं मेथी द्विदल वर्गीय येते घास आणि मका एक दलवर्गी येतं या तीन चारे जर दिले तर आपल्या जनावरांची तब्येतही व्यवस्थित असते दुधही जास्त देतात वेटगेनला वगैरे सर्वच गोष्टींना शेळ्यांनाही एकदम मस्त चारा असतो म्हणून मी तुम्हाला ह्याच गोष्टींचं मार्गदर्शन मी स्वतः तरी ह्याच तीनच गोष्टीवरती जास्त फोकस करतो बघतात हे बघा इथं अक्षरशः चारा आडवा पडायला लागला कारण चाऱ्याची उंची जितकी झाली की विचारू नका आता कापणी हो योग्य आलेलं आहे आता आम्हाला कापायचं आहे आम्ही डेलीच्या डेली लोकांच्या ऑर्डर डिस्पॅच करत आहे आणि आमच्या घरच्या जनावरांना देत आहे आपण बघत आहात मार्वेल गवताचा प्लॉट बघा एक मिनिट